नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग सातमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण खूपच महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे रोज सराव प्रश्नसंच बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा आणि प्रत्येक भरतीचा वेगवेगळा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे सर्व टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्यायचे आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे अंतराळातील भस्मासूर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक बघू शकता तीन डॉक्टर जयंत नारळीकर या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता दुधाचा महापूर या योजनेचे जनक कोण आहेत योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर व्ही जे कुरियन हे आहेत पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणता आहे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन क्लोरोफिल हा पदार्थ आवश्यक आहे लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गॉइटर हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होतो योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन आयोडिनच्या कमतरतेमुळे होतो ग्वायटर हा रोग पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता इलेक्ट्रिक करंट हा खालीलपैकी कशाचा प्रवाह आहे योग्य उत्तर होल पर्याय क्रमांक दोन इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे हंटर कमिशनची नेमणूक खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली कोणत्या वर्षी करण्यात आली योग्य उत्तर होल पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे अठराशे ब्याऐंशीमध्ये करण्यात आली लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता जन्म जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो कोण करतो हे कार्य योग्य उत्तर आहे क्रमांक चार ग्रामसेवक हे सर्व कार्य करत असतो खेडेगावांमध्ये पुढील प्रश्न या ठिकाणी बघू शकता शाकाहारी पदार्थांच्या पॉकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो योग्य उत्तर आहे क्रमांक तीन हिरव्या रंगाचा बिंदू आढळतो लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न देखील नेहमी प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दोन व्यक्तींचे एकसारखे नसतात काय नसतात तर या ठिकाणी बघू शकता योग्य उत्तर होईल क्रमांक दोन अंगुली मुद्रा अंगुली मुद्रा म्हणजे या ठिकाणी जे फिंगरप्रिंट आहे एकसारखे कधीच नसतात दोन व्यक्तींचे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक दोन शांतिवन शांतिवन हे पंडित नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू खालीलपैकी कोणते धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही चारही धरणे वाचायचे आहे कोणते ठाणे जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर ठरेल पर्याक्रमांक एक पर्याय क्रमांक एक काय आहे तर बघू शकता बारावी हे धरण या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये असतो योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक तीन बॅडमिंटन या खेळांमध्ये असतो हा शब्दप्रयोग पुढचा प्रश्न आय एम पी आणि खूपच महत्त्वाचा असलेला हा प्रश्न आहे थोर समाज सुधारक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे योग्य उत्तर ठरेल पर्याक्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे हे या ठिकाणी थोर समाज सुधारक बाबा आमटे यांचे पूर्ण नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे लक्षात ठेवायचे आहे खूपच पी आणि परीक्षांना नेहमी रिपीट होणारा हा प्रश्न आहे तर या ठिकाणी प्रश्न काय आहे माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत कोण आहेत योग्य उत्तर ठरेल पर्याक्रमांक दोन अण्णा हजारे हे आहेत या पुस्तकाचे या ग्रंथाचे लेखक पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता मादक पदार्थांच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात योग्य उत्तर होईल पर क्रमांक एक मज्जा संस्थेवर घातक परिणाम होतात या ठिकाणी पुढचा प्रश्न बघू शकता हरिचंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत योग्य उत्तर ठरेल क्रमांक एक परेश मोक्काजी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्षात ठेवायची आहे, आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता सलवा जुडूम ही चळवळ खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर ठरेल पार्क क्रमांक दोन छत्तीसगड या राज्याशी संबंधित आहे ही चळवळ खूपच आईमपी प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता बायचुंग भूतिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे योग्य उत्तर ठरेल क्रमांक दोन फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता घाटघर जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या ठिकाणी बघू शकता ई e. बरोबर यम सी टू हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला योग्य उत्तर आहे क्रमांक दोन आईन्स्टाईन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे नेक्स्ट प्रश्न या ठिकाणी बघू शकता समाज स्वास्थ्य समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले योग्य उत्तर आहे ते क्रमांक तीन र धो कर्वे यांनी सुरू केले पुढचा प्रश्न आय एम पी या ठिकाणी प्रश्न बघू शकता स्वादुपिंड या ग्रंथीमधून खालीलपैकी कोणता स्राव स्रवते योग्य उत्तर चा डाश डाश आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन काय तर या ठिकाणी बघू शकता इन्सुलिन स्रवते लक्षात ठेवायचे आहे इन्सुलिन या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये डॅश डॅश स्थान आहे योग्य उत्तर उठरेल पर्याय क्रमांक एक वाई हे स्थान आहे लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी बघू शकता भरती आणि पोलीसवरतीला नेहमी हा रिपीट होणारा प्रश्न आहे एक गिगाबाईट बरोबर एक गिगाबाईट म्हणजे किती योग्य उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीनमध्ये एक हजार चोवीस मेगा बाईट लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न या ठिकाणी बघू शकता सियाचिन ग्लेशियर हे कोणत्या राज्यात आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन जम्मू काश्मीरमध्ये स्थित आहे लक्षात ठेवायचे आहे पुढचा आय एम पी प्रश्न या ठिकाणी बघू शकता कोणता आहे तेलगू ही कोणत्या राज्याची भाषा आहे योग्य उत्तर आहे क्रमांक चार आंध्र प्रदेश राज्याची भाषा आहे तेलगू लक्ष ठेवायचं आहे खूपच महत्त्वाचा आणि आय एम पी असा प्रश्न आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता तीस नंबरचा प्रश्न काय आहे चुंबक हे तुटल्यास तुटल्या जागी कोणता ध्रुव तयार होतो योग्य उत्तर आहे प्रे क्रमांक दोन विरुद्ध ध्रुव तयार होतो पुढचा प्रश्न बघू शकता थॉमस कप आणि उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहेत योग्य उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी शकता काय आहे तर बॅडमिंटन या, या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप आणि उबेर कप या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चिपको आंदोलन हे खालीलपैकी कोणी सुरू केले होते योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन सुंदरलाल बहुगुणा यांनी सुरू केलेले होते पुढचा प्रश्न या ठिकाणी शकता सामाजिक वनीकरण हे महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी स्थापन झाले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे ब्याऐंशीमध्ये सॉरी एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये स्थापन झालेले आहे एकोणावीसशे ब्याऐंशी पुढील प्रश्न कोणता आहे भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक बघू शकता तीन पर्याय क्रमांक तीन काय आहे तर एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य खालपैकी कोणते आहे योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार काय बघू शकता सासनगीर योग्य उत्तर ठरेल पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता सह्याद्री पर्वताच्या पूर्व भारताच्या भागाला भागास डॅश डॅश म्हणतात काय म्हणतात योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक दोन मावळ असे म्हटले जाते तर या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे पी एच मापन श्रेणीमध्ये पी एच मापन श्रेणीमध्ये सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते किती असते तर बघू शकता एक शून्य चौदा सात यापैकी किती असते सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच प्रकारच्या अपेक्षित आणि संभाव्य रिपीट होणारे प्रश्न बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि प्रत्येक भरतीचा वेगवेगळा टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे सर्व ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की जॉईन करून घ्यायचे आहेत सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये